नमस्कार, एके किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी आज उत्तप्पा बनवणार आहे। उत्तप्पा बनवण्यासाठी बारीक रवा घेतलेला आहे आपण, त्यामध्ये मीठ घालणार आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। नंतर अर्धा चमचा सोडा घातलेला आहे। हे मिसळून मिक्स करून घ्यायचं आहे चांगले। झटपट होणारा नाश्ता आहे हा। यामध्ये आता आपण दही टाकणार आहे। पाणी हवं असेल तर पाणी टाकायचे। जसं आपण डोसा बनवतो, डोशाला जशी कन्सिस्टन्सी लागते त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी लागते त्या पद्धतीने टाकायचे। अजून पाणी टाकावं लागेल। बघू शकता आपण कसं तयार झालं आहे मिश्रण। थोडं पाणी टाकूया। अशा पद्धतीने आपले तयार झाले आहे बघू शकता। मला मी त्याला आता तेल लावून घेतलंय, त्यावर आपण हे मिश्रण टाकणार आहे। मिश्रण थोडंसं पातळ करायचं असेल तर आपण ते पाणी टाकून पातळ करू शकतो। आता फिरून घेतलं तरी चालू। त्यामध्ये आपण आता कांदा घालणार आहे। गॅस कमी ठेवायचा आहे। भरपूर कांदा घातला आहे आपण, त्यामध्ये लाल तिखट थोडी घालणार आहे। नंतर हिरवी मिरची घालणार आहे, थोडी बारीक कापून घेतलेली आहे। थोडी कोथिंबीर, बघू शकता आपण कसं तयार झालं आहे। आपण याला थोडी पलटी वाढणार आहे। थोडंसं गरम होऊन देणार आहे, नंतर ते काढून घेणार आहे। आपण हे नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकतो, हिरवी चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकतो, छान लागतो। झटपट होणारा नाश्ता आहे। 5 ते 10 मिनटात तयार होतो उत्तप्पा आपला। आपला उत्तप्पा आता तयार झाला आहे। खालून चांगल्या प्रकारे कांदा थोडासा शिजून द्यायचा आहे, नंतर डिशमध्ये आपण तो काढून घेणार आहे। उत्तप्पा आपला तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।